आईचे दूध हे नवजात शिशूसाठी अमृतच आहे, मात्र दुर्दैवाने अनेक शिशूंना आईचे दूध मिळत नाही। परंतु अशा शिशूंना मानवी दूध बँकद्वारे आईचे दूध मिळणार आहे। शहरात मराठवाड्यातील पहिली मानवी दूध बँक साकारली असून महिनाभरात ती कार्यान्वित होईल। छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मानवी दुधाची बँक सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी दिली। मिल्क बँक ही मराठवाड्यात पहिल्यांदा चालू करण्यात आलेली आहे आणि हा प्रोजेक्ट जो आहे हा एक नवीन आहे, नवीन कल्पना होती, पण आमचे डॉक्टर देशमुख, एल एस देशमुख यांच्या विचारातून त्यांनी याच्याकरता फंड्स युजली अवेलेबल नव्हते, त्यांनी सी एस आर फंडमधून स्टरलाइट कंपनीला अप्रोच झालं आणि त्याचं महत्त्व त्यांना कळवून दिलं आणि स्टरलाइट कंपनीने हे याच्यासाठी जे काही आवश्यक असेल ते टर्नकी प्रोजेक्ट म्हणून त्यांनी घेतलं। इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यामधले इन्स्ट्रुमेंट हे सगळं त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केली आणि हा प्रकल्प आता जवळजवळ त्याचं काम पूर्ण झालेलं असून नवजात शिशू बालक ह्या विभागामध्ये हे आता कार्यान्वित होणार आहे। याचं मुळात याचं महत्त्व असं आहे की बऱ्याच मातांना बालपणानंतर दूध येत नाही किंवा काही कारणास्तव ते त्यांच्या बाळाला दूध पाजू शक ब्रेस्ट फिडिंग करू शकत नाही, अशा याच्यामध्ये बाळाचं संगोपन होणं आवश्यक असतं किंवा मग बाळाला मालफीड जर मातेचं दूध नाही मिळालं तर जसं तुम्ही म्हटलं की मातेचं दूध हे फार इम्पॉर्टंट असतं, ते एक लस असते आणि त्याच्याने त्याला प्रतिकार क्षमता पण डेव्हलप होते आणि अन्न वगैरे मिळतं, पण हे जर मिळालं नाही तर त्याला सगळ्या प्रकारचं त्रास होऊ शकतो। हे अवॉइड करायसाठी ही मिल्क बँक इथं एस्टॅब्लिश झालेली आहे आणि असे कुठल्याही प्रकारचे जे काही असतील त्यांना आता नवजात शिशूंना मिल्क ब्रेस्ट फिडिंगसाठी इथं आपण ही सोयी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा फायदा हा मराठवाड्यातील बऱ्याचशा लोकांना, मुलांना, नवजात शिशूंना होईल अशी माझी अपेक्षा आहे।